विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक दत्तात्रय तावरे, श्री जालंधर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रायमोहा, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड या ठिकाणी राज्यशास्त्र या विषयाचं अध्यापन करतो। आज आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र यातलं जे तिसरं प्रकरण आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, त्यामध्ये आज आपण मानवतावादी प्रश्न याबाबत चर्चा करणार आहोत। या मानवतावादी प्रश्न या अंतर्गत पर्यावरण, गरिबी आणि विकास योजनांचे दृष्टिकोन आणि लिंगभाव विषयक दृष्टिकोन या मानवतावादी प्रश्नांचा विचार आपल्याला करावा लागेल। या प्रश्नांना भारतानं कसं हाताळलं हे या प्रकरणाच्या अंतर्गत आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, आजच्या तासाला आपण पर्यावरण आणि शाश्वत विकास, पर्यावरण आणि शाश्वतता याबाबतची चर्चा करणार आहोत। हा विषय, पर्यावरण आणि शाश्वत विकास हा विषय समजून घेत असताना सुरुवातीला आपण समजून घेतलं पाहिजे की पर्यावरण कशाला म्हणूया। तर आपल्या अवतीभोवती जे जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पर्यावरणात त्याचा अंतर्भाव करता येईल। वातावरण, ज्यामुळे आपण श्वास घेतो ती हवा, पृथ्वीचा बहुतांश भाग ज्यानं व्यापलंय ते पाणी, या पृथ्वीवरती असणारं सगळं सजीव सृष्टी, प्राणी जगत, या सगळ्यांचा समावेश तुम्हाला पर्यावरणामध्ये करता येईल। त्याचबरोबर ज्या वातावरणामध्ये माणूस, प्राणी आणि वनस्पती राहतात ते वातावरण म्हणजे पर्यावरण, अशी सुद्धा पर्यावरणाची व्याख्या आपल्याला करता येईल। नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी मिळून नैसर्गिक पर्यावरण तयार होतं, अशी देखील व्याख्या आपल्याला त्यात सांगता येईल। पण ही व्याख्या करत असताना आपण तिथं नैसर्गिकरित्या आणि नैसर्गिक पर्यावरण असा शब्द वापरला। आपण ज्यावेळेला असं म्हणतो की नैसर्गिक पर्यावरण, जर नैसर्गिक पर्यावरण असेल तर निश्चितच कृत्रिम पर्यावरण असणार, किंवा त्याला आपण मानवनिर्मित पर्यावरण असं सुद्धा म्हणू शकतो। आता नैसर्गिक रित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी मिळून जे काही नैसर्गिक पर्यावरण होतं, यामध्ये आपणाला माती, हवा, पाणी, खडक, हवामान या बाबींचा सुद्धा समावेश त्यात आपणाला करता येईल। जसं मी आता म्हणालो की जसं नैसर्गिक पर्यावरण आहे, त्याच पद्धतीनं मानवानं ज्या गोष्टी निर्माण केल्या त्याला आपल्याला मानवनिर्मित पर्यावरण असं म्हणता येईल। उदाहरण द्यायचं म्हणलं की असे भूप्रदेश ज्याचं परिवर्तन माणसानं शहरामध्ये केलं, असे भूप्रदेश की ज्याचं परिवर्तन माणसानं शेतीमध्ये केलं, हे मानवनिर्मित पर्यावरण म्हणून या बाबींकडे आपल्याला बघता येईल। आता हा विषय समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे की जगामधल्या अनेक देशानं खूप मोठा विकास केला। अलीकडच्या ह्या काळामध्ये विकासाच्या बाबतीत हे राष्ट्र खूप पुढे गेले, पण हा विकास साधत असताना त्यांनी आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास केला। आणि मग असा विकास, जो विकास त्या भागातल्या पर्यावरणाचा ऱ्हास करून तो विकास साधला जातोय, हा विकास खऱ्या अर्थानं त्या भागातल्या लोकांना, मानवाला विनाशाच्या दिशेनं घेऊन जाणारा आहे। आपण ज्या फांदीवरती बसलोय तीच फांदी तोडल्यासारखं आहे हे आपण समजून घ्यावं लागेल। आणि म्हणून आता मी जे काही आपल्याला जो मुद्दा अभ्यासायचे त्या मुद्द्याचं नावच असं सांगितलं की पर्यावरण आणि शाश्वत विकास। विकास तर करायचाच आहे, पण विकास करत असताना पर्यावरणाची सुद्धा जपवणूक आपल्याला करावी लागेल, ही गोष्ट आजच्या या प्रकरणामध्ये आपल्याला समजून घ्यायची आहे। याच्यामध्ये कुठतरी गफलत झाली आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्याला याचा विचार करावा लागला। याची सुरुवात 1972 मध्ये झाली। स्वीडन नावाचा जो देश आहे त्या देशाची राजधानी आहे स्टॉकहोम। या स्टॉकहोम या ठिकाणी संयुक्त राष्ट्राची मानवी पर्यावरण विषयक परिषद 1972 साली भरली। आपल्याला ही तारीख आणि ते ठिकाण लक्षात ठेवावं लागेल की पर्यावरण विषयक जी काही सुरुवात झाली ती 1972 पासून आपण मानतो। 1972 ला स्वीडन या देशाची जी राजधानी आहे स्टॉकहोम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्राची एक मानवी पर्यावरण विषयक परिषद भरली। आणि या परिषदेमध्ये पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांच्यातील संबंधाचा विचार आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण केला।
मुद्दा लक्षात आलाय का? आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ह्रास याच्या बाबत आपण थोडंस सजगपणे जगातल्या अनेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन स्टॉकहोम या ठिकाणी चर्चा केली. या परिषदेचा हेतूच होता की मानवी पर्यावरणाचं संरक्षण आणि त्यात सुधारणा घडवून आणणं, त्याकरिता जगातल्या सर्व देशांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं. 1972 स्टॉकहोम परिषदेनंतर 1983 मध्ये संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली. ही स्थापना झाली 1983 ला. त्याचं नाव आहे जागतिक पर्यावरण आणि विकास आयोग. या आयोगाचे अध्यक्ष होते नॉर्वे या देशाचे प्रधानमंत्री, तत्कालीन त्या काळचे जे प्रधानमंत्री होते ग्रो हार्लेम ब्रटलँड, हे या आयोगाचे अध्यक्ष होते. या आयोगाचं कार्य होतं, त्यांना कुठल्या मुद्द्यांना धरून कार्य करायचं होतं, तर मुद्दे होते जगामध्ये पर्यावरणाची जी स्थिती आहे त्या स्थितीचा अभ्यास करणं. दुसरा मुद्दा होता की सन 2000 नंतर जगातल्या अनेक राष्ट्रांनी जो विकास केला त्या विकासाचं समीक्षण करणं. हा विकास झालाय, पण हा विकास होत असताना त्या भागातला पर्यावरणाचा ऱ्हास झालाय का हे बारकाईनं समजून घेणं हा एक मुद्दा होता. 1987 मध्ये आयोगानं आपला अहवाल सादर केला. या अहवालाचा शीर्षक होता हमारा समान भविष्य. या अहवालामध्ये त्यांनी असं नमूद केलं की केवळ आर्थिक वाढीचाच नाही तर शाश्वत विकासाचा पर्यायी दृष्टिकोन आता आपल्याला स्वीकारावा लागेल असं या अहवालाच्या माध्यमातून त्याचे जे काही आयोगाचे अध्यक्ष आहेत ग्रो हार्लेम ब्रटलँड यांनी तो अहवाल आपल्याकडे मांडला की तुम्हाला शाश्वत विकासाचा पर्यायी दृष्टिकोन हे समोर ठेवावा लागेल. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास परिषद बोलावण्याचा निर्णय घेतला. आता 1972 स्टॉकहोम या ठिकाणी भरलेली ती परिषद, त्यानंतर झालेली 1983 मध्ये आयोगाची स्थापना, 1987 ला त्या आयोगाचा अहवाल प्राप्त होणं आणि त्या आयोगानं असं सुचवणं की शाश्वत विकासाचा पर्यायी दृष्टिकोन तुम्हाला स्वीकारावा लागेल आणि या आयोगाच्या या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्या शिफारसींचा अभ्यास करण्यासाठी एक परिषद, पर्यावरण आणि विकास परिषद बोलवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ही परिषद ब्रटलँडच्या कमिशनचा जो काही अहवाल आहे त्याचा आढावा घेणार होती आणि या कमिशननं जी विकासाची संकल्पना सुचवली होती, मित्रांनो विकासाची संकल्पना या कमिशननं अशी सुचवली होती की असा विकास ज्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक विकास तर झालाच पाहिजे, हे आपल्याला रोखता येणार नाही, पण हा विकास करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास सुद्धा रोखला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी जर आपण साध्य करू शकलो तरच खऱ्या अर्थानं तो विकास मान्य आहे. आणि जर तो विकास पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत होत असेल तर तो विकास कदापिही आपण स्वीकारता कामा नये याच्यावरती आपल्याला चर्चा करावी लागेल. आणि मित्रांनो, एक विकसनशील आणि औद्योगिक प्रगत राष्ट्र यांच्या एकत्रित प्रयत्नातून, विकसनशील जी काही राष्ट्र आहे आणि अशी राष्ट्र जगामध्ये जी की औद्योगिक दृष्टिकोनातून खूप पुढारलेली आहे, प्रगत आहे, या दोन्हीच्याही प्रयत्नातून पृथ्वीचं सुदृढ भविष्य साधणं, भवितव्य साधणं हा या परिषदेचा उद्देश होता. आणि या व्यापक दृष्टिकोनातून ही परिषद, आता ही आपल्याला पक्की लक्षात ठेवावी लागेल, ब्राझील देशाची जी राजधानी आहे रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी 3 जून ते 14 जून 1992 पार पडली. ही परिषद रिओ दी जेनेरिओ अर्थ समिट म्हणून ओळखली जाते, त्याचबरोबर रिओ कॉन्फरन्स म्हणून देखील ओळखली जाते, किंवा या परिषदेला अर्थ समिट या नावानं देखील ओळखलं जातं. या परिषदेमध्ये 172 देशाचे प्रतिनिधी उपस्थित होते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही जी काही परिषद ब्राझील देशाच्या राजधानीच्या ठिकाणी रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी जी भरली, त्या परिषदेला जगातल्या 172 देशाचे प्रतिनिधी, आणि या 172 पैकी 108 प्रतिनिधी हे प्रत्यक्ष राष्ट्राध्यक्ष होते त्या देशाचे. या परिषदेमध्ये पर्यावरण आणि विकास यांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी जनजागृती करण्याचा निर्णय
सर्व राष्ट्रांच्या 172 प्रतिनिधींच्या सर्वानुमते तो निर्णय घेण्यात आला। मित्रांनो, यानंतर 10 वर्षांनी म्हणजे ही परिषद भरली 1992 ला, त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग या ठिकाणी दुसरी अर्थ समिट, वर्ल्ड समिट ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही परिषद पार पडली। ही परिषद रिओ समिट नंतर 10 वर्षाने झाली, म्हणून या परिषदेला रिओ प्लस 10 म्हणून सुद्धा ओळखलं जातं। या परिषदेमध्ये आता बघा, पहिली रिओ समिट जी काही झाली किंवा त्याला आपण अर्थ समिट म्हणतो, ती झाली ब्राझीलची राजधानी रिओ दी जनेरिओ या ठिकाणी। त्यानंतर 10 वर्षानं पुन्हा 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग या ठिकाणी दुसरी अर्थ समिट पार पडली, आणि या परिषदेमध्ये राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांसाठी शाश्वत विकास हे सर्वात महत्त्वाचं ध्येय असणार आहे हे सांगण्यात आलं। म्हणजे तुम्ही राष्ट्रीय असेल, प्रादेशिक किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादं काम करता, तर ते करत असताना शाश्वत विकास हे सर्वात महत्त्वाचं ध्येय तुम्हाला समोर ठेवावं लागेल हे या परिषदेच्या माध्यमातून सांगण्यात आलं। त्यानंतर 10 वर्षात म्हणजे रिओ दी जनेरिओ ही जी काही परिषद झाली 1992 ला, त्यानंतर 20 वर्षांनी पुन्हा एकदा ब्राझील देशाची राजधानी रिओ दी जनेरिओ येथे संयुक्त राष्ट्राची शाश्वत विकासासंदर्भात परिषद भरली। ही परिषद 1992 च्या परिषदेनंतर 20 वर्षानं झाली, त्यामुळे या परिषदेला रिओ प्लस 20 किंवा अर्थ समिट 2012 म्हणून संबोधलं जातं। आता ही जी काही परिषद 2012 ला झाली, ज्याला आपण अर्थ समिट तिसरी परिषद म्हणूयात, याचे उद्देश होते नंबर 1, नैसर्गिक जी काही संसाधनं आहेत त्या संसाधनाचं संरक्षण करणं हा उद्देश होता। दुसरा होता ऊर्जेचे जे काही पर्यायी स्रोत आहेत त्या पर्यायी स्रोतांना शोधून काढणं, की जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, असे ऊर्जेचे पर्यायी स्रोत आहेत का त्याला शोधून काढणं। प्रदूषण कसं कमी करता येईल, हे कमी करण्यासाठी कुठल्या उपाययोजना आहेत याच्यावरती अभ्यास करणं, आणि पर्यावरणाला पोहोचणारी हानी कशी कमी करता येईल हे समजून घेणं आणि पर्यावरणाची ही हानी कमी करणं हा या परिषदेचा उद्देश होता। मित्रांनो, पुन्हा पुन्हा आपण अगदी सुरुवात केल्यापासून शाश्वत विकास, शाश्वत विकास हा मुद्दा पुन्हा पुन्हा येतो, त्यामुळं ही संकल्पना आपल्याला समजून घ्यावी लागेल। बघा, शाश्वत विकास कशाला म्हणूयात, पृथ्वी तलावरती येणाऱ्या, आपण जे आता आहोत, आपल्यानंतर जी पिढी पृथ्वी तलावरती येणार त्याला आपण भावी पिढी म्हणूयात। पृथ्वी तलावरती येणाऱ्या भावी पिढ्यांच्या गरजा भागविण्या इतपत पर्यावरणाची गुणवत्ता कायम राखू, या ज्या काही भावी पिढ्या येणार आहेत त्यांच्या गरजा भागविण्या इतपत पर्यावरणाची गुणवत्ता कायम राखू, वर्तमान पिढ्यांच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने साधण्यात येणारा विकास म्हणजे शाश्वत विकास, अशी त्याची व्याख्या आपल्याला करता येईल। ही व्याख्या एकदा समजून घेतली की आपल्या तर गरजा आपल्याला भागवायच्याच आहेत, पण ही जी काही पर्यावरण आहे, ही देण आहे, आणि ही पर्यावरण आपल्याला, हा वारसा पुढं आपल्या येणाऱ्या पिढ्यांना पोचवायचा आहे। शाश्वत विकासाची संकल्पना जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायची असेल तर आपल्याला ते अंड्याचं उदाहरण किंवा त्याला एक मॉडेल असं म्हणतात, याच्या माध्यमातून ती अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल। मित्रांनो, कोंबडीचं जे काही अंडं आहे ते तुम्ही जर नजरेसमोर आणलं तर त्यामध्ये दोन भाग स्पष्ट असतात। एक भाग असतो जो काही पिवळा गोल आहे तो एक भाग, आणि त्या पिवळ्या गोलाच्या भोवती असणारा जो असतो पांढरा भाग हा दुसरा भाग। अंड्यातला पिवळा भाग आपण असं म्हणूयात की मनुष्य आणि इतर सजीव सृष्टी दर्शवते, अंड्यामधला मधला जो काही पिवळा बल्क आहे तो सजीव सृष्टी आणि मनुष्य दर्शवितो, तर त्याच्या भोवती असणारा जो काही पांढरा भाग आहे हा सजीवाचं पर्यावरण दर्शवितो। हे दोन्हीही भाग एकमेकांशिवाय निरर्थक आहेत। पांढरा भाग असेल तरच तो जो पिवळा भाग आहे की ज्याला आपण गर्भ म्हणतो, पांढरा भाग असेल तरच गर्भ वाढतो, तो पांढरा भाग जर दोषपूर्ण असेल तर तो पिवळा भाग किंवा तो गर्भ नष्ट पावतो, आणि म्हणून
आपल्याला जर पर्यावरण सुरक्षित आणि समृद्ध आणि गुणवत्तापूर्ण असेल, आपल्या भोवती असणारं हे पर्यावरण सुरक्षित समृद्ध आणि गुणवत्तापूर्ण असेल तरच या पर्यावरणामध्ये मनुष्याचं अस्तित्व कायम राहील हे आपण समजून घेतलं पाहिजे. पर्यावरणाशी निगडीत ज्या काही महत्त्वाच्या समस्या आहेत या समस्यावरती आपण चर्चा करूयात. त्यातली महत्त्वाची समस्या आहे हवामानात होणारा बदल. हवामान बदलाचं प्रमुख कारण त्यांनी असं सांगितलं की हवामान बदलाचं प्रमुख कारण आहे हरितगृह वायू, ज्याला आपण हरितगृह ग्रीन हाऊस गॅस म्हणतो. त्याच्यामुळे होणारा ग्रीन हाऊस इफेक्ट असेल तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की हरितगृह वायू नेमके कोणती आहे. यामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड, ज्याला CO2 म्हणतो आपण, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, क्लोरो फ्लोरो कार्बन्स हे वायू हरितगृह वायू म्हणून ओळखले जातात. पृथ्वीभोवती तयार होणाऱ्या या वायूला, बघा पृथ्वीभोवती ही जी काही वायू आहे या वायूच्या रोधक आवरणामुळे पृथ्वीचं तापमान सातत्यानं वाढतं. म्हणजे कार्बन डायऑक्साईड असेल, मिथेन असेल, नायट्रस ऑक्साईड असेल किंवा क्लोरो फ्लोरो कार्बन असेल, या वायूचं एक रोधक आवरण पृथ्वीवरती तयार होतं आणि या आवरणामुळं पृथ्वीचं तापमान सातत्यानं वाढतं. यालाच आपण हरितगृह परिणाम असं म्हणतो, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणून याला ओळखलं जातं. यामुळेच मग दुष्काळ असतील, वनवे असतील, उष्णतेच्या लाटा असतील, या समस्या निर्माण होताना आपल्याला बघायला मिळतं. ही जशी समस्या आहे तसं सध्या पर्यावरण ही एक समस्या, सॉरी प्रदूषण ही एक समस्या आहे. हवेचं प्रदूषण आणि हवामानातला बदल यांच्यात एक निकटचा संबंध आहे. वायू प्रदूषणामुळं वातावरणात CO2 प्रमाण वाढतं, म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. आणि मित्रांनो, हा जो काही कार्बन डायऑक्साईड आहे याची ग्रहणशक्ती ही जास्त आहे. उष्णतेची ग्रहणशक्ती, उष्णता धरून ठेवण्याची शक्ती या कार्बन डायऑक्साईडची जास्त आहे आणि त्यामुळं पृथ्वीच्या तापमानामध्ये वाढ होते. यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. ही जशी आहे तसंच प्रदूषणामुळे दिल्ली, मुंबई अशी जी काही मोठमोठी महानगरं आहेत या महानगरामध्ये दाट धुक्यासारखं प्रदूषण वाढून लोकांच्या आरोग्यामध्ये त्याचा खूप अपायकारक असा परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो. यानंतरची पुढची एक समस्या जंगलतोडीची आहे. हे जंगल, ही जंगलातली ही झाडं खऱ्या अर्थानं आमची सोयरी आहेत, सगळे आहेत, नातेवाईक आहेत असे आमचे संत आम्हाला सांगून गेले. मित्रांनो, वनात भटकंती करणारे श्रीकृष्ण असतील, वनवास भोगणारे श्रीराम असतील, बोधी वृक्षाखाली बसणारे गौतम बुद्ध असतील, वृक्षांच्या संगतीत आनंद होणारे महावीर असतील, वन्य प्राण्यांना अभयदान देणारे चक्रधर स्वामी असतील, गावाबाहेर बसून अभंग रचणारे संत तुकाराम असतील व सज्जन गडावरती राहणारे रामदास स्वामी असतील, ह्या सगळ्या ज्या काही विभूती आहेत, हे सगळे जे काही संत आहेत, या सगळ्या संतांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की या वृक्षांची जपवणूक करा. हे वृक्ष आहेत तरच आमचं जीवन हे अबाधित आहे. वृक्ष संवर्धनाचं महत्त्व या सर्व संतांनी आम्हाला सांगितलं. वृक्षवली आम्हा सोयरे असं संत ज्ञानेश्वर सांगून गेले. नगरेची वसवावी, जलाशये निर्मावी, महावने जगवावी, नानाभिद असं समर्थ रामदास स्वामीनं आम्हाला सांगितलं. जे वृक्ष लाविती सर्व काळ, तयावरी छत्रांचे छल्लाळ असं म्हणणारे संत नामदेव आहे. भूमीवरील प्रत्येक वृक्ष हा कल्पवृक्ष आहे. वृक्ष ही जीवसृष्टीची फुफ्फुसं आहेत हे आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. ही जे काही सगळे वृक्ष आहेत ती खऱ्या अर्थानं फुफ्फुसाचं काम करतात. आम्ही जो काही कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो हा कार्बन डायऑक्साईड असाच जर हवेमध्ये राहिला तर निश्चितच पर्यावरणामधलं तापमान हे वाढत जाईल आणि लवकरच ही विनाशाला कारणीभूत ठरणारी गोष्ट ठरेल. मग असा हा घातक कार्बन डायऑक्साईड हवेमधून काढून घेण्याचं काम आणि आपणाला आवश्यक असणारा ऑक्सिजन सोडण्याचं काम करतं कोण, तर ती झाडं करतात, वृक्ष करतात. हे खऱ्या अर्थानं इंडस्ट्रीज आहेत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या, ह्या इंडस्ट्रीज आहेत कार्बन डायऑक्साईड संपवणाऱ्या. परंतु आजचा मनुष्य तात्कालिक फायद्यासाठी अंधाधुंदपणे वृक्षाची कत्तल करताना आपल्याला दिसतोय. ही जंगलं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात,
जो एरवी पर्यावरणात मिसळून तापमान वाढीला कारणीभूत ठरतो। आणि म्हणून मित्रांनो ही एक समस्या आहे। पाण्याची कमतरता ही एक खूप मोठी समस्या आता आपल्याला भेडसावते। याचं कारणच आहे लोकसंख्या वाढ होते, गरजांचा विस्फोट आहे, औद्योगिकीकरण आहे, शहरीकरण आहे, प्रदूषण, सिंचनाखालील वाढतो क्षेत्र, या सर्वांचा परिणाम म्हणून पाण्याची कमतरता हा एक खूप मोठा प्रश्न सध्या मानवास भेडसावतो आहे। मित्रांनो आपण या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पाणी ही एकदा उपयोगात आणल्यानंतर टाकून देण्याची वस्तू नसून ती एक नूतनीकरणक्षम असं संसाधन आहे। हा दृष्टिकोन जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ही पाण्याची कमतरता पाण्याचा प्रश्न संपणार नाही। तुषार सिंचनासारख्या मायक्रो इरिगेशन तंत्राचा अवलंब आता आपण करायला शिकलो पाहिजे। कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पीक काढण्याचं तंत्र आपण स्वीकारलं पाहिजे। स्वच्छ आणि सुरक्षित पाणी ही जगातल्या प्रत्येक मानवाचा हक्क आहे। हे जोपर्यंत आपण त्याला उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण विकास साधलेला आहे असं म्हणता येणार नाही। मित्रांनो आणखी एक समस्या जैवविविधतेचा ऱ्हास ही आहे। जैवविविधतेमध्ये कोट्यावधी वनस्पती, प्राणी, सूक्ष्म जीव या सर्वांचा समावेश आपल्याला त्या जैवविविधतेमध्ये करावा लागेल। या जैवविविधतेचा ऱ्हास सध्या होताना आपल्याला दिसतोय। या ऱ्हासाची जी काही कारणं आहेत या कारणामध्ये त्याचं वर्गीकरण आपल्याला दोन कारणामध्ये करता येईल। एक कारण आहे निसर्गदत्त अशी कारणं ज्यामध्ये भूकंप असेल, महापूर असेल, वादळे असतील किंवा चक्रीवादळ, यामुळं सुद्धा जैवविविधतेला हानी पोचते, जैवविविधतेचा ऱ्हास होतो। पण मित्रांनो या कारणांना आपल्याला रोखता येणार नाही, परंतु जी की मानवनिर्मित कारणं आहे त्याच्यामुळे सुद्धा जैवविविधतेचा ऱ्हास होतो। यामध्ये लोकसंख्येचा विस्फोट आहे, औद्योगिकरण आहे, वाढतं प्रदूषण आहे, जंगलात लागणारी आग आहे, जागतिकीकरण आहे, अशी अनेक कारणं ज्यामुळं जैवविविधता जी काही आहे त्याला हानी पोचते। या जैवविविधतेच्या ऱ्हासामुळं अन्न सुरक्षेचा प्रश्न असेल, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय। मित्रांनो खऱ्या अर्थानं ही जंगलं, वन, वन्य प्राणी यांचं संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र असं मंत्रालय आपण स्थापन केलं आहे, ज्याचं नाव मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज असं आपण ठेवलं आहे। हे मंत्रालय 1985 आपण स्थापन केलं। सध्या या खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर हे या खात्याचे विद्यमान मंत्री म्हणून कार्यरत आहे। या मंत्रालयाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे तलाव, नद्या, जैवविविधता, जंगलं आणि हे सगळं जे काही प्राणी जगत आहे या नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण करणं, वाढत जाणारं हे जे काही प्रदूषण आहे त्या प्रदूषणाला कमी करणं, याकरिता योग्य ती धोरणं आखलं आणि या धोरणांचं, या कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं। मित्रांनो हे सर्व करत असताना शाश्वत विकास आणि मानवाचं कल्याण हे दोन मूल्य त्यांनी आधारभूत म्हणून समोर ठेवलेली आहे। मित्रांनो आजच्या तासामध्ये पर्यावरण आणि शाश्वत विकास हा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। जे काही मानवतावादी प्रश्न आहेत यातला हा पहिला प्रश्न पर्यावरण आणि शाश्वत विकास याबद्दलची चर्चा आपण आत्ताच केली। याच ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।